शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या भुयारी मार्ग आणि सर्व्हिस रस्ता बांधण्याच्या कामाचं भूमिपूजन राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यापीठाच्या भुयारी मार्गाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी विद्यापीठाला मिळालाय त्यातून या कामाला आज सुरुवात झाली शिवाजी विद्यापीठाचा सुमारे आठशे त्रेपन्न एकराचा विस्तीर्ण परिसर असून तो जुन्या पुणे बेंगलोर महामार्गाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला विभागला आहे विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह गेल्या साठ वर्षात उभारलेल्या विविध अधिविभागांच्या इमारती पश्चिम भागात आहेत विद्यापीठातील विद्यार्थी पालक शिक्षक नागरिक यांच्यासह सुमारे दोन ते तीन हजार व्यक्तींची पूर्व आणि पश्चिम परिसरातील इमारतींमध्ये दररोज एजा असते दरम्यान विद्यापीठाच्या मुख्य मार्गावर वाहनांची प्रचंड संख्या संख्या विद्यापीठाच्या पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे ये जा करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हा रस्ता असुरक्षित बनला आहे त्या अनुषंगानं भुयारी मार्ग आणि सर्व्हिस रस्ता बांधण्यासाठी विद्यापीठानं शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता त्याला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं मान्यता दिली आहे त्यासाठी आठ कोटी अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे पंचेचाळीस रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी विद्यापीठाला मिळालाय त्यातून भुयारी मार्गाचं भूमिपूजन राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं हे काम गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी दिल्या कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के आणि प्रकुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्यासह विद्यापीठाचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक यावेळी उपस्थित होते